जालन्यातून आणखी एक मोठी बातमी. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना इथल्या निवासस्थानी ईडी पथकानं छापे टाकले. जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप खोतकरांवरती करण्यात आला आणि ईडीकडून खोतकरांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. जालन्यातल्या त्यांच्या दर्शना या निवासस्थानी ईडीच्या पथकानं छापा टाकला. यामध्ये काल दुपारी 2 वाजता जी अर्जुन खोतकर यांची चौकशी सुरू झाली ती आज पहाटे 2 वाजेपर्यंत चालली. तब्बल 12 तास अर्जुन खोतकर यांची ईडीच्या पथकाकडून त्यांच्याच घरामध्ये चौकशी करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप सर्वच नगरसेवकांना गुप्तस्थळी पाठवण्यात आलंय. भाजपचे नगरसेवक वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहेत आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला ते शहरामध्ये येतील. जवळपास 13 दिवस प्रभागातील समस्या आता कोण सोडवणार असा प्रश्न निर्माण झालाय. एकूणच नगरसेवक पर्यटनावरती आणि नागरिक वाऱ्यावर असं चित्र पुढचे 2 आठवडे तरी दिसणार आहे. विधान परिषद निवडणुकी दरम्यान भाजप आपल्या नगरसेवकांना 15 दिवस अज्ञात स्थळी पाठवणार आहे. त्यामुळे आता लोकांचे प्रश्न त्या दरम्यान कोण सोडवणार हा प्रश्न आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपुरात जर नगरसेवकांना अज्ञात स्थळी पाठवलं तर मग लोकांनी आपल्या समस्या मांडायच्या कोणाकडे या 15 दिवसाच्या काळामध्ये? काय सविस्तर माहिती द्याल? संपर्क तुटलाय कदाचित. नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत होते. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आपल्या नगरसेवकांना मतदानापर्यंत अज्ञात स्थळी ठेवलं जाणार आहे, गुप्तस्थळी पाठवलं जाणार आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक हे वेगवेगळ्या शहरांमध्ये जातील आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला ते शहरामध्ये येतील. जवळपास 13 दिवस प्रभागातल्या समस्या, त्यामुळे कोण सोडवणार हा प्रश्न आहेच. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, काय माहिती याबद्दल? नागपूर विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती अत्यंत रंगतदार वळणावर पोहोचलेली आहे. कारण की भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. तर दुसरीकडे रवींद्र भोयर यांनी काँग्रेसला शेवटल्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे. भाजपकडे या निवडणुकीमध्ये निर्णायक आघाडी आहे, साधारण 72 मतांची आघाडी आहे. मात्र असं असलं तरीही भाजपकडनं आपल्या मतांची पळवापळव होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जात आहे भाजपकडनं. आणि कालपासून त्यांनी आपल्या मतदारांना पर्यटनाला पाठवायला सुरुवात केलेली आहे. काल सायंकाळी त्यांनी खापा नगर परिषद आणि मोहपा नगर परिषदचे जे भाजपचे नगरसेवक होते यांच्या 2 ट्रॅव्हल्स मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि मध्य प्रदेशमध्ये गुप्त ठिकाणी त्यांना पर्यटनावर पाठवण्यात आलेलं आहे. सोबतच आता नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक असेल किंवा वेगवेगळ्या नगरपंचायत नगर परिषदचे नगरसेवक असेल या सर्वांना देखील आज पर्यटनाला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सहकुटुंब त्यांना ते पाठवलं जात आहे. काही लोकांना अंदमान निकोबारला पाठवलं जाईल अशी माहिती मिळत होती. गोवा, गुजरात, जिथे जिथे हिमाचल प्रदेश, जिथे जिथे भाजप शासित राज्य आहे त्या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये या नगरसेवकांना पाठवण्यात येणार आहे. आणि पुढची 13 दिवस हे तिथे असणार आहे. ज्या दिवशी मतदार असेल त्या मतदानाच्या दिवशी सकाळला यांना परत आणण्यात येईल. त्यामुळे निश्चित एक प्रश्न झाला की पुढचे 13-14 दिवस त्या भागातले जे काही समस्या असेल नागरिकांच्या, नागरिक आता त्या समस्या घेऊन कोणाकडे जाणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता जशी भाजपने ही सर्व पर्यटनाला पाठवण्याची सुरुवात केली आहे तशी आता काँग्रेसचे नेते देखील आपल्या नगरसेवकांना, जिल्हा परिषदच्या सदस्यांना देखील बाहेर पाठवण्याला तयारी करत आहे. ते देखील 1-2 दिवसांमध्ये आपल्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना पर्यटनाला पाठवणार आहे. पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये घोडाबाजार होईल त्यामुळे मतांची फुटाफूट होईल या भीतीपोटी भाजपकडून हा सावध पवित्रा घेतला जात असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर भाजपचे नगरसेवक हे आता येत्या 13-15 दिवस शहराच्या बाहेर अज्ञात स्थळी पाठवले जाणार आहेत. कारण निवडणुकीच्या किंवा मतदानाच्या 1 दिवस आधी फक्त त्यांना शहरामध्ये आणलं जाईल. भाजप कडून नगरसेवक फुटण्याची भीती भाजपला आहे आणि म्हणूनच त्यांना अज्ञात स्थळी पाठवलं जाणार आहे. मतदानाच्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी फक्त त्यांना शहरामध्ये आणलं जाईल. तोपर्यंत सगळे नगरसेवक अज्ञात स्थळी असतील.